बिब्बेवाडी येथील बीओटी तत्वावर बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करावं या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रके भिरकावीत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मुख्य सभेमध्ये चर्चेला तोंड फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आणि भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकामक उडाली आहे. समाजाची दिशाभूल करण्याच्या विषयावर न दोन्ही नगरसेवक एकमेकांना भिडले होते. सर्वपक्षी नगरसेवकांनी हस्तक्षेप करत वाद मिटवलाय. या स्मारकामध्ये स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र संगणक लॅब आणि अण्णाभाऊ साठे कलादालन करण्यासाठी पालिकेकडून निधीची मान्यता मिळालेली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे, त्याची वर्क ऑर्डर देखील झाली आहे. तरीही स्थानिक नगरसेवकांच्या दबावामुळे कामामध्ये विलंब लागत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय. मातंग समाजाच्या तरुणांची उपेक्षा करू नका. गेली अनेक वर्ष उपेक्षित राहिलेल्या समाजाबाबत असा पवित्रा घेणं चूक आहे असं सुभाष जगताप यावेळी म्हणाले. समाजावर अन्याय करू नका, त्याचे परिणाम भोगावे लागतील. समाज आक्रमक होऊन आंदोलन करील असा आक्रमकपणे मुद्दे मांडत असताना भाजपचे नगरसेवक सुनील कांबळे बोलू लागले. समाजाची दिशाभूल कोण करतो या विषयावरून कांबळे आणि जगताप यांच्यामध्ये महापालिकेच्या सभागृहामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे.